पुत्र तथा भारतीय विद्यार्थी सेना जामनेर तालुका अध्यक्ष विश्वजीत पाटील यांचा वाढदिवस सेना कार्यकर्त्यांच्या वतीने विधायक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. विश्वजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रुग्णांसाठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन पालघर येथील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. याबरोबरच पहुर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने फळांचे सुसावाटप करण्यात आले. विद्यार्थी सेना कार्यकर्त्यांनी विश्वजीत पाटील यांचे अभिष्टचिंतन करत त्यांची सवाट्य मिरवणूक सुद्धा पालधी गावामधून काढली. याप्रसंगी शिवसेनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र शिबिर आयोजन करण्यात आलेले विश्वजीत मनोहर पाटील या तुमच्या सणाच्या वतीनं मी त्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो व त्याच्या दीर्घायुष्याचा लाभ व त्याला त्याच्या नवीन आयुष्याच्या भरभराखाली त्याला आपल्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. व तसेच आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय तसं डॉक्टर मनोहर पाटील यांनी फाउंडेशनद्वारा माननीय विश्वजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी थोड्याच वेळा संपन्न होणार आहे. मी सकाळी चोपडा आहे, माझं गाव आहे, थोड्या गावाहून मी निघालो. हनुमंताचं दर्शन केलं, हनुमंताला विनंती केली की माझ्या पाच दिपरिसर असतील, माझे वडील असतील, माझी आई असतील, त्यांची इडा पिडा दूर जावो आणि त्यांच्या मुली समृद्धीचे दिवस घेऊ. चिरंजीव विश्वजीत पाटील यांचे आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त माझ्या कांदाबाई नेत्रालय व माझ्या जय उद्योग समूह यांच्यातर्फे मी त्यांना माझ्या या वाढदिवसानिमित्त माझ्या कंपनीकडनं माझ्या नेत्रालयाकडनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. दादासाहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि पुण्यवान आहात. आज खरा खुरा तुम्ही विश्वजीतचा वाढदिवस साजरा केला आहे. या ज्या पगार वीस लोकांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन घेणार आहे आणि हा वाढदिवस साजरा करून घेतला हे खूप महत्वाचं आहे. मला अडचणीचा धक्का वाटला ज्यावेळेला उद्भवून उद्भव या प्रेमध्ये होतो आणि त्या वेळेमध्ये मला दादांचा फोन आला होता की मला वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रम ठेवायचा आहे, तारीख 9 आहे. मला असं थोडा विचार केला आणि मी दादांना अर्ध्या तासात म्हटलं मी फोन करतो. मी सगळ्या कामला की 9 तारीख खाली आहे का शुगर वाढली तर त्याच्यात जखम भरत नाही
त्यामुळे ऑपरेशन होऊ शकत नाही. तिसरा पेशंट असतो की डोळ्याचा कट पाहिजे असतं, त्याच्या सुद्धा ऑपरेशन होत नाही, त्याच्यामध्ये डोळा खराब होऊन जाण्याची भीती असते. या पद्धतीने या ठिकाणी तपासणी होईल. तसं चोपडा माझं गाव आहे, पौने दोन वर्षापासून मी चोपड्या या ठिकाणी 20 तारखेला माझा मोतीबिंदूचा कॅम्प असतो दादा. 13 लोकांचे ऑपरेशन माझ्या तालुक्यात झालेले आहे. त्याच्यात रानपुरातील अंबर हाल उदरे म्हणून आहे, 5 वर्षापासून दोघे डोळे ब्लॉक होताना दोघं डोळ्याला दिसत नव्हता. ते बाई कम आहेत सुंदरगडीमध्ये होतं चोपड्याला, त्या बाईने भावाने सांगितलं की बाई आपल्या चोपड्याला भामरवाडीमध्ये शिबिर असतं, कॅम्प असतं, त्या ठिकाणी जाऊन ये. 20 तारखेला त्याची तपासणी 12:30 वाजता साडी झाली. माझ्या डॉक्टरांनी त्याला म्हटलं की याला मोती बिंदू आहे, याचं ऑपरेशन झालं तर याला दिसायला लागेल. डॉक्टरांना सांगितलं की त्याच्या आईला किंवा त्याच्या मुलाला सोबत घ्या. आम्ही सोबत घेत नसतो, इमर्जन्सी असेल तर सोबत घेतो. ऑपरेशन झाल्यानंतर पहिले डोळे जॉबरेशन झाल्यानंतर संध्याकाळी कॅबिनला डॉक्टरने बोलवला, अरविंद राणे सर जे आमचे कर्तव्यातलाचे डॉक्टर आहे त्यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. दोन कोट दाखवल्या, विचार काय अंबर मोर अंबर म्हणाला मला दिसत नाही. डॉक्टरने हात आला बोलत त्यावर अंबर बोलला, डॉक्टर साहेब तुमचा हात आला, तुमचा हात डॉक्टरच्या ऑपरेशन मध्ये हात आलोय बोलताय. उद्यापासून त्याच्या डोळ्याची परिपक्वता वाढली. 26 जानेवारी सुटीच्या दिवस होता, त्या रामपुराच्या भिलाटीत गेलो. बघू म्हटलं काय झालं, याचा सर्व भिराटी माझ्या पोती घोडा झाले. त्याचा लहान मुलगा मला रडायला लागला, माझ्या पाया पडायला लागला. म्हटलं पाया नको म्हणून ते देवाला मान्य होतं म्हणून दिसलं. दोघं डोळ्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्याला जर कांताबाई जसाला म्हणून दिसलं. या पद्धतीने या ठिकाणी सर्व तपासणी होईल, सर्वांची तपासणी होईल. कोणी गर्दी करू नका, शांत दिसताना आपल्या डोळ्यांची तपासणी करा. चले झाले तर चमकते चमकते, करताना नेत्राचे नेत्राने ते गहना पहुरूप आदिवासी होतो. नमस्ते नमस्ते. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की 3 विषयावर मी शक्यतो बोलणं टाळतो. त्या 3 विषयापैकी पहिला विषय म्हणजे एखाद्या गेलेल्या माणसाला श्रद्धांजली वाण. दुसरा विषय म्हटला म्हणजे एखाद्या जोडप्याला नवदंपत्याला लग्नाच्या घरातून शुभेच्छा देणं बोलो बोलू वगैरे ते. आणि तिसरा विषय म्हणजे एखाद्याच्या बर्थडेला बरबरून बोलणं. या तिन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये बोलणं मी टाळतो. आजपर्यंत मुंबई असो महाराष्ट्राचं कुलदैवत श्री ऐकवलं भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. डॉक्टर मनोहर पाटील यांची आई वडील भाऊ आपले माजी मॅनेजर साहेब डेमो मॅनेजर साहेब चक्रधर पाटील डॉक्टर अरुण पाटील आमचे सहकारी कैलास भाऊ कमलाकर भाऊ अरुण पाटील तालुकाभरातून आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्यांची नावं घेतली महिलांनो आणि मातांनो. तर पहिल्या अगोदरच्या विषयावर आपण येऊ आणि म्हणजे आपल्याला कळायला काही म्हणजे कळत होईल की श्रद्धांजली आम्ही का बोलत नाही का जातो. जो गेलेला माणूस असतो दुसऱ्या गोष्टी काय केलेली असते दारू चट्टा पत्ता काय असेल असेल सगळे संप्रेषण जीवनात करू शकतो आणि गेलेला त्या जीवनाच्या उपयोग चालू करावं लागतं. असे होते तसे होते त्यांच्या प्रॉब्लेम येऊन चला त्यांचं मार्गदर्शन खाली वाटचाल करा. ते एक जेवढापण दोन ठेवा त्यांनी मुलं होती द्या कुठली पद्धत आहे आणि छोटे बोलायचे नाही आणि म्हणून त्या विचार बोलणं चालू. दुसरा विषय लग्न जायला आलं लग्न लिहित वर्तन पाहिजे काही गरजच पडत नाही. काय ते येत आहे माझा दुसऱ्या आधी पोलीस स्टेशनला गेले भाई वडील जाता येतो घरी नाही आणि आता झालं लग्न आटपलं काय शुभेच द्यायची गरज नाही. पण तरी त्यातल्या तर काय आहे विश्व तर मग ते व्यासपीठामध्ये स्वागत होतं. नवरीगंज आणि नवदेवगडचं त्या अन्नाचा जे उल्लेख असतो बायोकर असेल सोडले असतील
कोरेगावने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर मग ते दोन तीन नेते मंडळी येतात आणि युवकांना शुभाशीर्वाद देतात. आणि शुभाशीर्वाद केल्यानंतर आता तू जर पूर्वी बोलून येतो पाहिलं खरं बरोबर आणि कलम कलम जे आहे ते वाढत आहे. हे सगळं वाढत आहे.
मध्ये गोष्टी भेटते. तर ते आपण जर काहीतरी चांगलं झालं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, तर आम्ही भूमिका नाही. माझ्या घराचं नाव घेताना सुद्धा आम्ही त्या घराचं उत्तर आपलं नाव त्यातील शिवणी देतो. हे नवीन चित्र हे बांधलं याचं सुद्धा नाव राजकत. मेडिकल टाकलं त्या मेडिकलचं नाव सुद्धा राजमाता. माझ्या आईची भूमिका काय, माझ्या वडिलांची भूमिका काय, माझी भूमिका काय, माझ्या पत्नीची भूमिका काय आणि माझ्या मुलाची भूमिका काय, हे पाच ठरले. आणि पाच ठरल्यानंतर आपण तसं बोलू बोलू तसं वागू 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 तसा म्हणून सुरुवात तशाच प्रकारे जसं लोहसिंबल असतं त्या लोकांना घासून 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 त्या लोकांना सुद्धा लोहसिंबल असतं आकर्षण शिकायला तशी भूमिका घेतो. हे आदर्श पाहत ठेवले सोबत घेऊन जायचं सोबत पासून सगळ्या समाजाला सगळ्या सोबत सर्व घ्या आणि महाराजांचं काम करायचं. आपण महाराज नाही होऊ शकत परंतु महाराजांचे गुण आपण काही ना काही घेऊ शकतो या बद्दल. आज तुम्ही बघताय आम्ही शिवसेनेचे हे थोडे शिवसेनेचे मेहनत बापू लावतो मेहनत त्यांच्या विरोधात बोलतो एक सांगत म्हणजे कुठलाही समाजाच्या मध्ये पक्ष नसताना आम्ही राज्याला सुद्धा आम्ही शिकवलं शिकवलं विकसित करायचं राहतं. इलेक्शन लागल्या माघार झाल्या आज भागोभाग झाले आकाला सांगतो आकाला राहिले येऊ नको चालती भाजी आमच्याकडे पाठवू नका आमच्या घरची भाजी सुद्धा सगळे येतो. लोक काय म्हणते अर्थ नाही धर्म करतात कमल लोकांचे सब सांगतो कमल भाऊ आज आपल्या राजकारण झपल इलेक्शन आटपलं जोरदार बोलला तुम्ही मग डॉक्टर पाहिजे बोलते आणि मग गेला ताल बोलतो तिथे बोलले म्हणून आलो आणि माझ्या घरामध्ये एक सगळी मंडळी माझ्या
सारखा पुराण होता.